त्या लोकांचे प्राण गेले. सो असं असा असल्या कारणान असल्या कारणान तिथे बरोबर हे जायना, इन्व्हेस्टिगेशन जायना. कित्याक थंयसर जे मॉक ड्रील जावचे आसता एवरी सिक्स मंथ्स एवरी इयर, ते मॉक ड्रील म्हणटा ते म्हाका दिसता गेली 10 वर्सां म्हणटा ते मॉक ड्रील तेंच्यांनी केल्लेले ना. आणि अमोनिया टँक जी असा पण ती आता टँकरान भरून ते व्हरतात, ते टँकरान भरून व्हरताना सुद्धा तिचं फायब्रिकेट स्टेशन केली ना, त्यांना किती जाऊ शकतं किती अमोनिया टँकीचं टँकर उलटलेलं असा, त्याचं स्प्रेड झालेलं असा, अमोनिया गॅस लीक जावपाची वातावरण भयानक वातावरण झालेलं असा, लोकांना थंयसून खाली करचे पडले, असे आम्ही कितलेशे इन्सिडंट्स पहिलेले असा थंयसर. त्याच्या लागून सध्या गरज असा जी अमोनिया टँकर, त्याच्या लागून आम्ही जॉईंट इन्स्पेक्शन मागलेलं असं एन्व्हायरमेंट मिनिस्टराकडे, की बाबा हेजेर लक्ष दोरपाची गरज असा. कित्याक मला फाल्यां सकाळी कसो असो जो आसा आता पिलियन इंडस्ट्री आसा, फाल्यां अमोनिया टँकीकडे झालो जाल्यार कितें मेजर्स घेतलेले आसा, कितें फेसिलिटीज दवरलेले आसा बाबा हे खंय तरी स्टॉप करपाक लागलो. सो हो एक भयाचो वातावरण आसा आणि एक टायम बॉम्ब कसो तो अमोनिया टँक थंयसर असा मुरमगाव कॉन्स्टिट्युंट, त्याच्या लागून हांवें काल हो उल्लेख केलेलो आसा. ना, इन्शुरंस दिलेले आसा की एक जॉईंट इन्स्पेक्शन करुया म्हणून, आणि हांव ते करून घेतलो जॉईंट इन्स्पेक्शन. केले सध्या गरज आसा ती अमोनिया टँकेची, कित्याक तो एक टायम बॉम्ब कसो आसा, आणि हांव ते जॉईंट इन्स्पेक्शन करून घेतलो. कित्याक लोकांची कितें ती एका अशा एरियेन आसा खंयसर डेन्सली पॉप्युलेटेड एरियेन आसा. ते आता तुम्ही म्हणता ते मॉप ड्रील जायना आणि इन्स्पेक्शन जायना, ते एज पर द गव्हर्नमेंट देर इज नो रिटर्न समथिंग एव्हरी सिक्स मंथ दॅट हॅज टू बी द इन्स्पेक्शन अँड द मॉप ड्रील. रिटर्न असा त्यांचे सगळे मेन्शन केलेले असतात, बट ते खंय तरी ते फॉलो करना, ते फॉलो करपाक ते इन्स्पेक्शन करपाची गरज आसा. आयज पळय आम्ही पिल्यान जो उजो लागलो कितलेशे कडेन उजो लागता, ते सुद्धा फॉलो करना म्हणून इन्सिडंट झाला न्हू. सो हेजेर खंयतरी हेजेर खंयतरी लक्ष दवरपाची गरज आसा. तेज्या लागून हांवें एनवायरमेंट मिनिस्टराक सांगलेले आसा की एक जॉईंट इन्स्पेक्शन घेतल्या शिवाय आमी, कित्याक थंयसर कितें आसा ती सेक्युरिटी बेसीक लागून आमकां सिव्हिलियन्सांक ते भितर वयपाक मेळना, भितर कितें चल्लां ते आमकां कांयच खबर ना. हेजे खंयतरी दखल आमच्या गव्हर्नमेंटान घेवची म्हणून हे हांवें काल. बट गव्हर्नमेंटाच्यो मॉनिटरींग एजन्सी आसा त्यो कितें करता, ते कितें करता? गव्हर्नमेंटची मॉनिटरींग एजन्सी आसा ते मॉनिटर करता आसतले, कित्याक एमपीटीचे भितर आसा. आता कितले पर्यंत तेंकां भितर वयपाक ते दिता काय दिना हेवूय आमकां मॉनिटर करता जाल्यार इन्स्पेक्शन रिपोर्ट आसतात न्हू. आयज हो इन्सिडंट जालो आमचो पिलियन इंडस्ट्रीन, थंयसरूय बाबा तेंचे सगळे आसता पेपराचेर सगळे सारखे आसता, बट इन रियलिटी कितें तरी बाबा थंयसर इन्स्पेक्शन जे पर्यंत पर्सनली थंय वचना ते पर्यंत आमकां गव्हर्नमेंट ऑफिसर सुद्धा इन्वॉल्व्ड आसा अशें म्हणपाक जाय तुका. जे आमचे हे आमचे एज अ सिव्हिलियन थंयसर लोकल एमएलए असल्या कारण म्हाका तरी खबर आसा की गेली 10 वर्सां जाली थंयसर अजून पर्यंत आमी एक मॉक ड्रील पळोवना. मॉक ड्रील पळयता करता तेन्ना सगळ्यांक अवेरनेस आसता, अवेर करता की फाल्यां मॉक ड्रील आसतलो म्हणून. सो आमी आयज पर्यंत तसलो कांयच थंयसर अजून पर्यंत हालचाल पळयलेली ना, तेज्या लागून हांवें काल डिमांड केली. सो म्हणजे तुमचे गव्हर्नमेंट एजन्सी आहा पळय ते सुपरवायज करपाचे, ते तेंका मॉनिटर करता. रिस्पॉन्सिबल न्हू, रिस्पॉन्सिबल इज एमपीटी. कित्याक एमपीटीच्या भितर ते आसा, एमपीटीच्या भितर थंय कोण ट्रान्सपोर्टेशन चलता, कोण हँडलिंग चलता, आमचे बॉक्सायड हँडलिंग चलता, बाकीचे सगळे आसा ते एमपीटीच्या भितर चाललेले आसा. सांगपाचे म्हणल्यार त्याच मुद्दो कितें बाबा आमी बिईंग अ सिव्हिलियन आमकां थंयसर एंट्री ना. हे जे आसा लोक काम करता ते आमकां खबर सुद्दां आसना कोण करता, कित्याक लागून करता आनी खंय वयता. सो हे सगळे जे डेंजरस प्रोडक्ट आसा पळय ते जेन्ना पोटान हँडल जातात तेजेर खंय तरी एक लक्ष दवरपाक लागून आनी एज अ रिस्पॉन्सिबिलिटी आमच्यो तितलीच रिस्पॉन्सिबिलिटी आसा म्हणून आनी हे जॉईंट इन्स्पेक्शन मागले. सकल बाब तुम्ही म्हटलं ऑन पेपर सगळे सारखे आसता, म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफिसर्स खंय तरी इन्वॉल्व्ड आसा, करप्ट आसा. हांव गव्हर्नमेंट ऑफिसर ना, हांवें हो मुद्दो मांडला कित्याक असो इन्सिडंट जावचो न्हू, तुम्ही लक्षांत धरचो कित्याक हो इन्सिडंट जावचो न्हू म्हणून हांवें काडला. फाल्यां सकाळी केन्ना हो इन्सिडंट जातलो कितें जातलो सांगूंक शकना. आतां पयरूच आमच्या मुरमगवान जे आमचे गार्बेज ट्रिटमेंट प्लांट आसलेलो थंयसर उजो लागलो, त्याका उजो पालोवपाक कमीच आमकां 15 दीस लागले ते गार्बेजीक. तो एक सडनली उजो लागलो थंयसर, सो तो उजो लागून सगळे स्प्रेड झालो आणि त्याची जी गॅस येयली ती सगळी आमच्या आखे सगळ्या लोकांक लागून घेवची पडली. ती एक पॉयझनस गॅस, वो उजो लागप वो कसो लागता, कितें लागता, केन्ना लागतलो हेजेर कोणाचे सांगूंक शकना. सो ही केन्ना असली घटना घडटा पळय थंयसर प्रिकॉशन घेवपाक लागले आसता गव्हर्नमेंटाचो, तेज्या लागून हांवें जॉईंट इन्स्पेक्शन मागले. डेफिनेटली वी आर अगेन्स्ट एक्स्ट्रा हँडलिंग ऑफ कोल्ड, वॉट एव्हर इज दिस थिंग गिव्हन टू देम क्वांटिटी दे शूड हँडल ओनली दोज क्वांटिटी. एडिशनल क्वांटिटी विल नॉट बी अलाउड दॅट इन्शुरन्स द सेम एज गिव्हन. बट द सेंटर हॅज ऑलरेडी ग्रांटेड देम परमिशन. इव्हन इफ दे आर ग्रांटेड द परमिशन आय विल अश्युअर यू दॅट बाबा वी वॉन्ट अलाउ दॅट एक्सेस हँडलिंग ऑफ द कोल, बिकॉज द सीएम हॅज गिव्हन अस इन्शुरन्स इन द असेंब्ली दॅट ओनली द प्रेझेंट हँडलिंग ऑफ द कोल इज बीन हँडल, दॅट इज समथिंग 12 मिलियन मेट्रिक टन पर
year, only that will be end.